नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी लेखक राजेश म्हणजे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बघा मागील व्हिडिओमध्ये मी एका ग्राउंडबद्दल माहिती सांगितली होती की तो ग्राउंड गोलाकार असेल का सरळ असेल ट्रॅक तिथला कसा असेल त्याच्यानंतर एका विद्यार्थीने मला कमेंट विचारलं करून विचारलं की सर पुणे जिल्ह्याचं ग्राउंड कसं असणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या ग्राउंडबद्दलचा मी हा व्हिडिओ आता बनवत आहे तर पहा पुण्याचं ग्राउंडचा ट्रॅक कसा असणार आहे लवकरात लवकर बघा या ठिकाणी परीक्षा होणार आहे फिजिकल तुमचं या ठिकाणी शेड्यूल करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओमध्ये का का था था था। ये नगर, था था। तुम्हाला दिसणार आहे की नेमकं ग्राउंड कसं असते बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे पण छत्रपती शिवाजीनगर पुणे या ठिकाणचं ग्राउ ग्राउंड आहे पुणे शहरासाठी तुम्हाला या ठिकाणच्या ग्राउंडवर तुम्हाला परीक्षा घेतलेल्या या ठिकाणी तुम्हाला कॅम्प वगैरे सज्ज केलेलं दिसतोय तंबू वगैरे स सज्ज केलेलं दिसतोय आणि लक्षात ठेवा की जे हे ग्राउंड असतात प पुण्याचं असेल या ठिकाणी तुम्हाला औरंगाबादचं ग्राउंड असेल संभाजी महाराज नगरचं ग्राउंड असेल हे करून ग्राउंड तुम्हाला गोलाकार असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस करा की तुम्हाला गोलाकार राऊंडनुसार पळायचा आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी काही काही नियम आखलेले असतात ते नियम पण तुम्हाला मी पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे की कशा स्वरूपात लाईनच्यामध्ये पळायचा आहे कोणत्या लाईनच्या मध्ये पळालं नाही तर काय प्रॉब्लेम होतील किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांना धक्का द्यायचा नाही हे भरपूर सारे असे नियम त्यांनी आखलेले आहेत ते नियम, नियम, नियम पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये तर पुढचं कोणतं ग्राउंड तुम्हाला पाहायचं आहे मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे ते ग्राउंडबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे चला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फिजिकलची चांगली तयारी करत आहात पण लेकीला तुम्ही चांगलं प्रकारे प्रॅक्टिस करायचे आणि लेकीमध्ये जर तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क्स मिळवायचे असतील तर हा भरती गुरु ठोकळा सगळ्यांनी घ्यायचा आहे रिव्हिजन मारण्यासाठी बेस्ट असणारे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये सगळे विद्यार्थी हेच पुस्तक वाचत आहेत सध्या त्याच्यामुळे तुम्ही पण नक्कीच ह्या पुस्तकाचा वापर करायचा आहे चला सगळ्यांनी हे पुस्तक लवकरात लवकर घ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र